पाप जगात आले. देवाने बनवलेल्या बगीचामध्ये आदाम व त्याची बायको हे दोघी जण खूप खुश होते. ते दोघे बिना कपड्याचे होते, पण त्यांना त्याची काही लाज वाटत नव्हती, कारण त्यावेळी पाप नव्हते. ते दोघी पण बगीचामध्ये परमेश्वरासोबत फिरायचे व त्याच्याशी बोलायचे. पण त्या बगीचामध्ये एक कपटी साप होता. तो त्या बाईला म्हणाला, तुम्ही बगीचातल्या कोणत्याही झाडाचे फळ खायचे नाही असे परमेश्वराने तुम्हाला सांगितले आहे का? त्या बाईने त्याला सांगितले, बगीचातल्या कोणत्याही झाडाचे फळ खायला आम्हाला मुभा आहे, फक्त चांगले व वाईट याची बुद्धी देणाऱ्या झाडाचे फळ खायला आम्हाला ताकीद आहे. परमेश्वर म्हणाला, जर तुम्ही त्या फळाला खाल किंवा हात लावाल तर तुम्ही मराल. सापाने बाईला सांगितले, हे खोटं आहे, तुम्ही मानणार नाही. परमेश्वराला माहित आहे की हे फळ खाल्ल्यावर तुम्हाला त्याच्या सारखे चांगले व वाईट याची बुद्धी मिळेल. बाईने बघितले की फळ खायला चवदार व दिसायला चांगले आहे. तिला हुशार बनायचे होते, म्हणून तिने काही फळ काढली व खाल्ले. मग तिने ते फळ आपल्या नवऱ्याला पण दिले, तो तिच्या जवळच होता, त्याने पण ते फळ खाल्ले. एकाएकी त्यांचे डोळे उघडले व ते बिना कपड्याचे आहे हे त्यांना समजले. मग त्यांनी झाडाची पाने शिवून अंगात घालण्यासाठी कपडे बनवले. मग आदाम व त्याच्या बायकोने परमेश्वर बगीचात असल्याचा आवाज ऐकला. ते दोघी पण परमेश्वरापासून लपायला लागले. मग परमेश्वर बोलला, आदामा तू कुठे आहे? तो म्हणाला, बगीचात तुझा आवाज ऐकला व आम्ही घाबरलो, कारण आम्ही बिना कपड्याचे आहे म्हणून लपलो. मग परमेश्वराने विचारले, तू बिना कपड्याचा आहे, तुला कोणी सांगितलं? मी नाही सांगितलेलं फळ तू खाल्ले आहे का? आता म्हणाला, तू मला ही बाई दिली, तिने हे फळ मला दिले. मग देव बाईला म्हणाला, तू हे काय केले? ती म्हणाली, सापाने मला फसवले. परमेश्वर सापाला म्हणाला, तू शापित आहे, तू आपल्या पोटाने चालशील व माती खाशील. तू आणि बाई तुमच्यात वैर करील व तुझ्या व तिच्या पिढीत वैर करील. बाईची पिढी तुझे डोके फोडेल व तू तिची टाच फोडशील. मग परमेश्वर बाईला म्हणाला, तू मोठ्या त्रासाने मुलांना जन्म देशील असं मी करीन, तरी पण तुझे आकर्षण नवऱ्यावर राहील व तो तुझ्यावर अधिकार चालवेल. परमेश्वर माणसाला म्हणाला, तू आपल्या बाईचे ऐकले व माझी आज्ञा मानली नाही, म्हणून जमीन शापित झाली आहे. तुला आता कष्टाने अन्न मिळेल व तू मरशील आणि तुझे शरीर मातीत मिळेल. आदामाने त्याच्या बायकोला हवा हे नाव दिले, याचा अर्थ जन्म देणारी. तिच्यामुळे माणसे जन्माला आले. मग परमेश्वराने आदाम व हवा यांना चामडीचे कपडे बनवून घातले. मग परमेश्वर बोलला, आता माणूस आपल्यासारखा झाला आहे, त्याला चांगले वाईट समजायला लागले आहे. त्याने जीवनाचा झाडाचे फळ खाऊ नये व कायम जिवंत राहू नये म्हणून परमेश्वराने आदाम व हवा यांना बगीचातून हाकलून दिले. त्याने बगीचाच्या आजूबाजूला देवदूतांचा पहारा ठेवला की कोणी त्या झाडाचे फळ खायला नको.